आहा, किती सुंदर दिसतात ना हे गुलाबजाम. दिवाळी म्हटलं म्हणजे सुके गुलाबजाम किंवा गुलाबजामचा प्रकार हा आलाच पाहिजे. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुके गुलाबजाम. गुलाबजामचे खूप प्रकार असतात, त्यातला पाकातला गुलाबजाम ड्राय, तर आपण करणार आहोत सुके गुलाबजाम. आता हे जे आपण गुलाबजाम करणार आहोत तेव्हा नेहमी सर्वांना प्रश्न असतो की मावायचे गुलाबजाम करायचे म्हणजे ते फुटतात, ते बरोबर होत नाहीत. पण आपण ना पटकन होणारे करणार आहोत. आपण मावा पण घेणार आहोत आणि प्रीमिक्स पण घेणार आहोत. तर हा आहे आपला 25 ग्रॅम मावा आणि त्याचबरोबर हे 200 ग्रॅम प्रीमिक्स. हे घरगुती प्रीमिक्स आहे मी बनवलेलं. ह्याच्यामध्ये 150 ग्रॅम दुधाची पावडर आहे, तर 50 ग्रॅम याच्यामध्ये मैदा आहे आणि याच्यामध्ये मी थोडासा खायचा सोडा घातलेला आहे. हे प्रीमिक्स मी मला हवं तेव्हा मी बनवते किंवा मी बनवून ठेवलेलं असतं. आता हे चांगलं आपण ना मावा आणि हे प्रीमिक्स छानपैकी आपण एकत्र करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला हे प्रीमिक्स नाही जमणार, तर बाहेरचं रेडीमेड कुठच्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये हा 25 ग्रॅम मावा घालू शकता. आता थोडंसं दूध घेऊन आपण ते छानपैकी मळून घेऊया. हे मळत असताना एक काळजी घ्यायची की एकदम दूध नका टाकू, हळूहळू दूध घाला याच्यामध्ये, जेणेकरून आपलं हे जे डो आहे ते व्यवस्थितपणे घट म्हणजे आपल्याकडनं मळलं जाईल. कारण गुलाबजाम आपल्याला जेव्हा करायचे असतात तेव्हा त्याला अजिबात कुठेही तडा गेलेला नाही पाहिजे, म्हणजे असं तुटल्यासारखं फुटल्यासारखं नाही झालं पाहिजे. कारण तसं झालं तर तळताना तो गुलाबजाम तुटून जातो. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ह्याच्यात मी भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स देत असतात आणि ह्या टिप्स तुम्हाला ज्या अगदी नवीन करणाऱ्या असतात किंवा कोणी मुलं जेवण करतात त्यांना हे छानपैकी कळून येतं की आपण कुठे चुकतो. आता हे आपलं डो छान झालेलं आहे मऊसूत, तर आपण आता सुके करणार आहोत म्हणून मी याचा आकार सिलेंडर म्हणजे लांबडा आपण ठेवणार आहोत. असे मी सगळे छानपैकी लांब गुलाबजाम बघा किती सुंदर झालेला आहे. असे आपण हे कच्चे लांब अशा शेपचे गुलाबजाम आपण करून घेऊया. या सगळ्या डोचे मी असे मस्तपैकी गुलाबजाम बनवून घेते. आता हे आपले एवढे गुलाबजाम झालेले आहेत, साधारण 20 ते 21 गुलाबजाम आपले झालेले आहेत. 200 ग्रॅममध्ये एवढे तर मस्त. आणि प्रत्येक गुलाबजामची वजन आपण बघितलं तर 15 ग्रॅम तर नक्कीच असणार आहे. तर असे हे आपण छानपैकी गुलाबजाम केलेले आहेत. आता ह्याला कुठेही आपले फुटलेला नाही आहे गुलाबजाम. आता आपण काय करूया, पाक करून घेऊया. 200 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे, जी तुमच्याकडे असलेली साखर ही घ्यायची. त्याच्यात थोडंसं मी पाणी घातलं आहे, साखर बुडेल इथे. पाक इथे आपण करणार आहोत तो कच्चा आपण खूप पक्का करणार नाही आहोत, कच्चा पाक आहे. पण अगदी पण पातळ नाही आहे, ढोल पाण्यासारखा नाही करायचा. हा असा पाक करायचा की जो आपल्या गुलाबजाममध्ये पूर्णपणे शोषून घेईल. तर आता छानपैकी आपला हा पाक झालेला आहे. बघा साखर होण्याच्या मार्गावर आहे, साखर आता छानपैकी विरघळत आहे. हळूहळू आपण त्याला पूर्णपणे ती साखर विरघळेपर्यंत आपल्याला त्याला ढवळायचं आहे. आता ही उकळी आली म्हणजे आपला पाक हा झाला आहे. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घालतो. तुम्हाला केशर हवा असेल तर केशर घाला, पण यावेळेस मी केशर घालणार नाही आहे. तर हा आपला आता पाक झालेला आहे. हा पाक न कोमटच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये गरम गुलाबजाम तळलेले आपण घालणार आहोत, पण ते लगेचच घालायचे नाहीत, 2 मिनिटांनी घालणार आहोत. आता तेल घेतलेलं आहे, तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तुपात घेऊ करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण अगदी 5-6 गुलाबजाम टाकणार आहोत तळायला. इथे काय आहे की आपण प्रीमिक्स घेतले आहे ना, त्यामुळे गुलाबजाम कुठेही तुटणार नाही किंवा विरघळणार नाही, हे व्यवस्थित तळले जातील. मात्र एक काळजी घ्यायची की गुलाबजाम तळत असताना गॅस एकदम सिम ठेवायचा आणि त्याच्यावरनं तेल उडवून ते सगळ्या बाजूनी
एक सकार असे छानपैकी एक कलर येईल, गोल्डन ब्राउन कलरचे आपण ते तळायचे आणि हे सारखे हलवत राहायचं। म्हणजे एका साईडला जास्त डार्क होतो नंतर एका साईडला कमी असं नाही राहणार, तर तेलामध्ये सारखं हलवायचे आणि गॅस मात्र बारीक पाहिजे। सीम गॅसवर हे छान तळले जातात आणि आतपर्यंत जेव्हा हे तळले जातात तेव्हा आतपर्यंत ना सुंदर असा पाक पण जातो जेव्हा आपण पाकात टाकतो। आता हे आपले गुलाबजाम छानपैकी गोल्डन ब्राउन झालेले आहे। आता हे गोल्डन ब्राउन गुलाबजाम बघा फुगले पण आहेत ना टरटरी, थोडी त्याला अशा भेगा गेल्या आहेत पण ते काही काळजी करू नका, ते चांगलंच आहे। हे आपण आता थोडे बाजूला काढून ठेवूया। आता हे आपण पाकामध्ये घातलेले आहेत। मगाशी मी एक शॉट घेतला होता पण तो प्रॉपर आला नाही, पण आता मी जे राहिलेले आहे ते गुलाबजाम घातलेले आहेत। जे अगोदर घातले होते ते बघा अगोदरच कसे सुंदरपैकी टरटरीत झालेले आहेत, बघा व्यवस्थितपणे फुगलेले आहेत, दिसतात ना तुम्हाला। हे मधले चार तर अगोदर घातलेले आहेत आणि हे पूर्णपणे ना तो जो पाक आहे ना तो त्यांनी खेचलेला आहे। आता आपण 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आणि ते 200 ग्रॅम पाक केला होता, त्या मोस्टली पाक आहे ना हा गुलाबजामनी सोक केला आहे, पण आपल्याला सुके गुलाबजाम करायचे असल्यामुळे आपण ना एक 15 ते 20 मिनटं या गुलाबजामला चाळणीमध्ये काढून ठेवूया। चाळणीमध्ये काढून ठेवल्यानंतर जो पाक आहे तो खाली पडून जाईल जेणेकरून आपले गुलाबजाम सुके राहतात। हे ना अतिशय गोड लागत नाही, पण आता कसं आहे ना गुलाबजामला आपण वरनं साखर घालतो। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। आणि जेवढे तुम्ही माझं चॅनल शेअर कराल तेवढेच मला पण व्ह्यूज मिळतील आणि मी तुम्हाला सुंदर सुंदर पदार्थ पण दाखवीन। हे बघा आता मी आलं आहे साखरेमध्ये घोळवलेले आहे। साखरेमध्ये घोळवल्यानंतर ना ते अजून टेस्टी लागतात, इन्हान्स होते। प्रत्येक गोष्ट ना आदल्या दिवशी करायची आणि दुसऱ्या दिवशी खायची, पण गुलाबजाम बघितल्यावर कोणाला वेळ जाणार काढता येणार आहे का? मी तर नाही बाबा काढू शकणार, मी तर ते गुलाबजाम झाल्या झाल्याच मला खाऊसे वाटतात। आणि आपले हे असे सुंदरसे सुके गुलाबजाम तयार आहे। तर आता आपण हे छानपैकी सर्व्ह करून घेऊया। हे आपले गुलाबजाम झालेले आहे। तुम्ही तुमच्या किचनमध्ये हे असे मी सोप्या पद्धतीचे दाखवलेले गुलाबजाम करून बघा आणि मला तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठचे पदार्थ हवे असेल असे मला तुम्ही सजेशन पण द्या। आणि माझा व्हिडिओ नेहमी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आज बघितल्याबद्दल धन्यवाद।